नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, धन्य उतव दातृ याचको याचे मागील दोन परिच्छेद आपण मागील व्हिडिओंमध्ये अभ्यासले. आता या व्हिडिओमध्ये आपण तिसरा परिच्छेद पाहणार आहोत. बघा, ज्यावेळेस याचक म्हणून कंस रघुराजाकडे येतो तेव्हा सर्वस्व दान केलेल्या रघुराजाला पाहून तो जेव्हा परत मागे फिरतो तेव्हा रघुराजा त्याला पुन्हा बोलावून घेतो आणि येण्याचं कारण विचारलं असता तो सांगतो की मी गुरुदक्षिणेसाठी 14 कोटी सुवर्णमुद्रा देण्यासाठी या ठिकाणी याचक म्हणून आलेलो आहे. आणि हे सर्व जाणून कंसाला रघुराजाला अतिशय आनंद होतो की या एका शिष्याची आपल्या गुरुप्रती असलेली गुरुभक्ती पाहून तो त्याला विचार करतो आणि त्याला सांगतो की तू माझ्या यज्ञशाळेमध्ये 3 दिवस विश्रांती घे, मी तुला निश्चितच मदत करतो, म्हणजे मी तुला 14 सुवर्णकोटी मुद्रा देतो. बघा, या ठिकाणी जेव्हा असा आश्वासन तो कंसाला देतो तेव्हा काही नंतर विचार केल्यानंतर तो म्हणतो की आता या एवढ्या सुवर्णकोटी मुद्रा देण्यासाठी जी धनाढ्य देवता आहे म्हणजेच अलकानगरीचे राजे ते म्हणजे कुबेर ही एक धनाची देवता आहे, तिची आपण पूजा करत असतो आणि या कुबेराशिवाय एवढ्या सुवर्णकोटी मुद्रा 14 सुवर्णकोटी मुद्रा कोणीही देऊ शकत नाही. तेव्हा राजा एक संकल्प करतो की मी आता त्याच्यावर आक्रमण करणार, कारण त्याने राज्याचा कर भरलेला नसतो आणि तो वसूल करण्यासाठी हा रघुराजा प्रतिज्ञा करतो. ही बातमी कुबेराकडे जाते. कुबेर आधी या रघुराजाचे पराक्रम जाणून होता, त्याने दिग्विजयानंतर विश्वजीत यज्ञ केला हेही कुबेराला माहीत होतं आणि म्हणून या रघुराजाच्या पराक्रमाची भीती वाटल्यामुळे कुबेर त्याच्या आक्रमणापूर्वीच या अयोध्या नगरीमध्ये सुवर्णवृष्टी करतो. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटतं. त्या ठिकाणी रघुराजा येतात आणि कंसालासुद्धा बोलावून घेतात. कंसाला सांगतात की ह्या सर्व सुवर्णमुद्रा तू घेऊन जा. तेव्हा बघा, या ठिकाणी एक प्रामाणिक शिष्य निरिश्च म्हणजेच कुठलाही लोभ नसलेला शिष्य कसे उत्तर देतो की मी फक्त गुरुदक्षिणेसाठी 14 कोटी सुवर्णमुद्रा घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे, मला फक्त तेवढ्याच सुवर्णमुद्रा हव्या आहेत, मला जास्त सुवर्णमुद्रांची अपेक्षा नाही. राजाने जरी सर्वस्व देण्याची इच्छा केली असली तरीसुद्धा प्रामाणिक कंस ते नाकारतो. आपल्या गुरुला दिलेल्या वचनानुसार तो केवळ 14 कोटी सुवर्णमुद्रा स्वीकारतो. अशा प्रकारे या ठिकाणी या रघुने त्याला सर्व